शेतकरी बंधूंनो, सर्वप्रथम आपणा सर्वांस नमस्कार। आजचा आपला जो महत्त्वाचा विषय आहे तो आहे केळीवरील कुकुंबर मोझॅक व्हायरस रोगाचे व्यवस्थापन। ज्या पद्धतीने गेल्या 15 दिवसामध्ये कुकुंबर मोझॅक व्हायरसने केळी पिकावरती नवीन लागवडीवरती थैमान घातलं, त्यामध्ये अनेक शेतकरी बंधूंच्या मनामध्ये विविध प्रश्न आहे आणि विविध प्रकारच्या शंका आपल्या मनामध्ये आहे। कशा पद्धतीने अचूकरित्या आपण व्यवस्थापन या रोगाचं करावं ते आपल्याला सर्वप्रथम बघायचं आहे। हे सुरुवात करण्याच्या आधी आपल्याला सगळ्यात पहिले आजच्या या दिवसाचं महत्त्व लक्षात घेतलं पाहिजे। आजचा हा दिवस परब्रह्म परमेश्वर भगवान श्री चक्रधर स्वामी यांच्या जयंतीचा दिवस आहे, त्या निमित्ताने आपण सर्व शेतकरी बंधूंना दंडवत प्रणाम। दुसरा महत्त्वाचं, ज्या विद्यापीठामध्ये आम्ही शिकलो त्या पंजाबराव कृषी विद्यापीठाच्या निर्मितीसाठी ज्या शहीद विद्यार्थ्यांनी आत्माची आहुती दिली आणि विद्यापीठाची निर्मिती केली त्या सर्व शहीदांना आजच्या या दिवशी मी विनम्रप्रणाने श्रद्धांजली अर्पण करतो। आणि ज्या विद्यापीठातनं आम्ही निर्माण झालो अशा सगळ्या अनेक कृषी तज्ज्ञांनी अनेक विषयामध्ये अनेक पिकांमध्ये अतिशय मोलाचं काम केलं, त्यातलं एक जे पीक आहे ते आहे केळी। केळीच्या पिकामध्ये गेल्या 25 वर्षामध्ये आपण प्रचंड प्रगती केली। 25 वर्षामध्ये तंत्रज्ञानाची ज्ञानगंगा आपल्यापर्यंत आली आणि त्यामध्ये अनेक मोठमोठ्या प्रकारच्या इनोव्हेशन्स या पिकामध्ये झालेत। हे सगळं करत असताना ज्या ज्या वेळेस एखाद्या पिकामध्ये आपण मोठ्या प्रमाणावर काम करतो, पिकाचं क्षेत्रफळ वाढतं, पिकाची जे विविध प्रकारच्या अवस्था आहे त्या अवस्थेमध्ये पीक उभं असतं, प्रत्येक शेतामध्ये केळीचं पीक असतं, आणि असं होत असताना वर्षानुवर्ष अनेक प्रकारचे जे रोग आहे, मग ते विषाणूजन्य असतील, फंगल असतील, बॅक्टेरियल असतील, अशा अनेक रोगांची जोपासना त्या निमित्ताने होत असते। कारण रोगाला अल्टरनेट होस्ट मिळत असतो, रोगाला अल्टरनेट वातावरण त्या पद्धतीचं मिळत असतं। आणि हा डिसीज ज्या पद्धतीने आज आपण बघतो आहे की करोना हा पॅन्डेमिक होऊन ज्या पद्धतीने सगळ्याच स्तरातील जनमानसाला त्याची झळ सोसावी लागते आहे, अशाच पद्धतीची झळसुद्धा दरवर्षी केळी उत्पादकांना CMV माध्यमातून सोसावी लागते। माझी आपल्या सगळ्यांना नम्र विनंती आहे की CMV सारखा रोग खऱ्या अर्थाने याचं व्यवस्थापन अतिशय सोपं आहे, याचं नियंत्रण करणं अतिशय सोपं आहे, परंतु त्याला समजून घेणं तितकंच महत्त्वाचं आहे। जर आपण इतिहास बघितला तर 1929 सालापासून CMV रोग हा जगाच्या पाठीवर अस्तित्वात आहे। सर्वप्रथम ऑस्ट्रेलियाच्या न्यू साऊथ वेल्समध्ये आणि ह्या संपूर्ण भागामध्ये ह्या रोगाने थैमान घातलं। अनेक वेळा शेतकरी बंधूंना असं वाटत असतं की ज्यावेळेस नवतंत्रज्ञान केळीच्या पिकामध्ये आलं, ज्यावेळेस टिश्यू कल्चरचं तंत्रज्ञान केळीच्या पिकामध्ये आलं आणि त्यानंतर खऱ्या अर्थाने रोगराई आली, अशा प्रकारचा एक समज शेतकरी बंधूंच्या मनामध्ये असतो। परंतु मी आपल्याला 2-3 गोष्टी या ठिकाणी आवर्जून सांगेल की आपण अशा कुठल्याही विचारामध्ये न राहता आपल्याला व्यवस्थापन काय करायचं आहे, रोगाची ओळख कशी करायची आहे, रोगाच्या प्रसाराची आपण ओळख कशी करायची आहे, आणि या रोगाला जोपासणाऱ्या इतर कुठल्या घटकांची तणं असतील किंवा पिकं असतील याची कशी आपल्याला ओळख करून घेतली पाहिजे, आणि संपूर्ण रोगाचं जीवनचक्र समजून घेऊन जर त्याला आपण व्यवस्थितरित्या हाताळलं तर आपण CMV निश्चितपणाने वाचू शकतो, ही खात्री आहे। आपल्याला दुसरं मी अजून एक गोष्ट सांगेन। 1942 सालामध्ये कामत आणि पटेल नावाच्या शास्त्रज्ञांनी एक रिपोर्ट लिहिला
आणि 1942 साली जळगाव जिल्ह्यामध्ये सीएमई रोगाने थैमान घातलं होतं असं संशोधनांती सिद्ध झालं आहे, असं संशोधनामध्ये लिहून ठेवलेलं आहे। मग मला सांगा, अनेक शेतकरी बंधूंना असं वाटतं की हा रोग आत्ताच आला, हा रोग नवीनच आहे, अजिबात नाही। 1900 साधारणपणे 70-74 मध्ये गुजरात राज्यामध्ये सीएमई रोगाने मोठ्या प्रमाणामध्ये केळीचं नुकसान केलं होतं, हे आजही राज्य सरकारमध्ये याची नोंद आहे। आणि रिसेंटली म्हणजे आपल्याकडे केव्हा अजून पुन्हा पॅन्डेमिक बनून सीएमई आला याचं जर उदाहरण आपल्याला बघायचं झालं तर 1982 साली डॉक्टर सुम्मनवार यांनी आपल्या रिपोर्टमध्ये लिहून ठेवलेलं आहे की सर्वसाधारणपणे 70% केळीच्या बागांमध्ये सीएमई होता, सीएमईने थैमान घातलं होतं, अशा प्रकारचा रिपोर्ट जळगाव जिल्ह्याचा डॉक्टर सुम्मनवार यांनी 1982 साली लिहिलेला। आणि म्हणून रोग जुनाच आहे, त्याचं नाव नवीन आहे। रोगाला पूर्वीच्या काळामध्ये हा रोग 1942-44 सालामध्ये माननीय वसंतरावजी महाजन साहेबांनी एक दाखला मागच्या वेळेस दिला की 1942 आणि 44 कालखंडामध्ये ब्रिटिश गव्हर्नमेंटने एक आदेश काढला होता आणि त्यामध्ये 2 वर्ष केळीची लागवड करू नये अशा प्रकारची सूचना केळी उत्पादकांना केली होती। त्यासाठी मोठं काम तेव्हापासून सुरू झालं। त्याचं कारण असं आहे, आज आपण जेव्हापासून जैन इरिगेशन आपल्याला तंत्रज्ञान शिकवायला लागलं, जैन इरिगेशनने तंत्रज्ञान उपलब्ध करून दिलं, सायंटिफिक ज्ञान आपल्यापर्यंत पोचवलं, तेव्हा खऱ्या अर्थाने आपण याला सीएमव्ही कुकुंबर मोजॅक व्हायरस या नावाने ओळखायला लागलो। पूर्वीच्या काळामध्ये ज्यावेळेस शेती आपल्याकडे 1925-30 सालापासूनचा जो इतिहास आहे तेव्हा बुजुर्ग जे शेतकरी होते ते सुद्धा या रोगाला ओळखत होते, फक्त याला सीएमव्ही हे नाव कुणाला माहीत नव्हतं, तर याला हरण्या रोग असं नाव माहीत होतं। आणि म्हणून झाडं हरणी झाली, झाडं मुकी झाली अशा प्रकारची ओळख सीएमव्ही रोगाची होती। परंतु जळगाव जिल्ह्याचा सीएमव्ही रोगाचा इतिहास, गुजरात राज्याचा सीएमव्ही रोगाचा इतिहास 1942 आणि 1974 सालापासूनचा आहे हे आपण लक्षात घेतलं पाहिजे। तिथून नंतरच्या काळामध्ये 2010 आपल्या जिल्ह्यामध्ये सीएमव्ही वाढला। साधारणपणे 2000-2001 आणि 2002 बऱ्हाणपूरमध्ये मोठ्या प्रमाणात सीएमव्ही आला, रावेर तालुक्यात मोठ्या प्रमाणात सीएमव्ही आला, मुक्ताईनगर तालुक्यामध्ये आला, बडवानीसारख्या जिल्ह्यामध्ये आला। साधारणपण 2008-2009 दरम्यानमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये सोलापूरमध्ये सीएमव्ही दिसला। आणि म्हणून तिथून पुढच्या काळामध्ये सीएमव्हीचं प्रमाण हे वाढत राहिलं। परंतु ज्या वेळेस वातावरण चांगलं मिळालं, म्हणजे रोगाला पोषक असं वातावरण मिळालं, त्या वेळेस सीएमव्ही वाढला आणि पुन्हा कुठल्या कुठल्या वर्षाला तो कमी झाला तर कुठल्या वर्षाला वाढत गेला। 2010-12 सीएमव्ही आपल्याकडे आला, 2015 साली पुन्हा सीएमव्ही मोठ्या प्रमाणात आला, मागच्या वर्षामध्ये सीएमव्ही मोठ्या प्रमाणात आला। त्याचं प्रमुख कारण असं होतं की ढगाळ वातावरण, पावसाचं वातावरण, झिमझिम पाऊस आणि शेतामध्ये जाण्याला उघडीप नाही, मोठ्या प्रमाणामध्ये वातावरणात किडींची संख्या वाढली, रोगाला पसरवणारे इन्सेक्ट वाढले आणि ते वाढले, म्हणून मोठ्या प्रमाणामध्ये सीएमई रोगाने मागच्या वर्षी थैमान घातलं। जवळपास तशीच परिस्थिती या वर्षाला आहे आणि म्हणून या रोगाला त्वरित आपण समजून घेतलं पाहिजे। दिवसभर अनेक शेतकरी व्हॉट्सअपवरती मेसेजेस पाठवतात आणि त्यामध्ये त्या झाडांचे चित्र पाठवतात आणि म्हणून ज्या पद्धतीने रोगाचं आयडेंटिफिकेशन आपण केलं पाहिजे, त्याची प्राथमिक वेळेला जी काय आपण ओळख करून घेतली पाहिजे ती जर आपण केली तर निश्चितपणाने आपण रोगाला आळा घालू शकू। आणि म्हणून आपल्याला काय काय केलं पाहिजे, या रोगाचं व्यवस्थापन करत असताना सर्वप्रथम एक गोष्ट आपण लक्षात घेतली पाहिजे की 10 जुलै 2020 म्हणजे मागच्या महिन्यामध्ये काही शेतकऱ्यांच्या शेतामध्ये सीएमव्ही दिसायला लागला। उदाहरणार्थ विशाल अग्रवाल आटवाडा यांच्या शेतामध्ये 5-7 झाडं सीएमव्हीची दिसली, कुसुंबा गावामध्ये 5-6 झाडं दिसली, दशनूर गावामध्ये 5-6 झाडं दिसली। आणि अशी रोपं झाडं इमिजिएट दिसल्यानंतर
10 जुलैला संपूर्ण केळी उत्पादक बंधूंना एक मॅसेज आपण पाठवला की ही रोगाची सुरुवात आहे आणि म्हणून रोगाचं फोरकास्टिंग आपल्याला करता आलं पाहिजे, रोगाचं अर्ली डिटेक्शन आपल्याला करता आलं पाहिजे. जर मागच्या वर्षाचा अनुभव आमच्या पाठीशी होता की वातावरणामध्ये जेव्हा ढगाळ वातावरण होतं, 20-22 डिग्रीचं तापमान असतं, दिवसभर सूर्यदर्शन नसतं, असं असताना जर वातावरण पोषक निर्माण झालेलं आहे तर त्यावेळेस सीएमईचं प्रमाण वाढू शकतं. 4-4, 5-5 दिवस आपण शेतामध्ये जाऊ शकत नाही, फवारणी केली तर औषधाचा पावसामुळे परिणाम होत नाही. अशा वेळेस क्लोज मॉनिटरिंग करून त्याचं फोरकास्टिंग लक्षामध्ये घेऊन आणि जर का प्रिव्हेंटिव्ह काम आपण केलं तर निश्चितपणाने आपण रोगाला आटोक्यात ठेवू शकतो. आणि म्हणून पहिली गोष्ट आहे त्याचं फोरकास्टिंग करा, म्हणजे रोगाचा अंदाज बांधा, आपल्या अनुभवावरनं अंदाज बांधा, वातावरणावरनं अंदाज बांधा. नंतर रोग जसा आला, सुरुवात झाली, त्याचं अर्ली डिटेक्शन करा. बऱ्याच वेळा कालसुद्धा आणि आज सकाळीसुद्धा अनेक शेतकरी बंधू असं म्हणतात की साहेब अजिबात त्या ठिकाणी एक आठवड्यापूर्वी रोग नव्हता, परंतु आणि एक आठवड्यात इतक्या झपाट्याने वाढला. आणि जेव्हा जर आपण शेतकऱ्यांना विचारलं की आपण फोटो पाठवा तर त्यामध्ये 2 पानं आणि 3 पानं ही इन्फेक्टेड झालेली असतात, याचाच अर्थ 15 दिवसाच्या पूर्वी झाडाने सिम्पटम्स दाखवलेला असतं. आणि म्हणून शेतकरी बंधूंनो, हा मुद्दा अतिशय महत्त्वाचा आहे, ज्याला आपण समजून घेतलं पाहिजे. या रोगाला जोपासणारे होस्ट कोणते आहे, या रोपाला रोगाला जोपासणारे तण कोणती आहे, पिकं कोणती आहे, त्याचा आपण अभ्यास केला पाहिजे. त्या होस्टचं इरॅडिकेशन आपण केलं पाहिजे, होस्टचा नायनाट आपण केला पाहिजे. आणि त्यानंतर उत्तम प्रकारे ऑब्झर्वेशन ठेवून किडींची संख्या, किडींचं पॉप्युलेशन वातावरणामध्ये कशा पद्धतीने वाढत आहे याचाही अभ्यास आपण केला पाहिजे. त्या व्हेक्टरचं म्हणजे किडींचं नियंत्रण आपण ठेवलं पाहिजे. फील्ड सॅनिटेशन आणि इरॅडिएशन ऑफ इन्फेक्टेड प्लांट, म्हणजे जे रोगग्रस्त झाडं आहेत ते काढून टाकणे, शेत तणविरहित ठेवणे आणि त्याच्यानंतर केमिकल कंट्रोल करणे, अशा या स्टेजेस, अशा या स्टेप सीएमव्हीच्या व्यवस्थापनामध्ये आहे. एक गोष्ट आपण लक्षात घ्या की सर्वप्रथम आपण याला समजून घेतलं पाहिजे की या रोगाचे सिम्पटम्स काय आहे, आम्ही सीएमव्हीला कसं ओळखायचं, वेदर हे कुठली डिफिशियन्सी आहे, कुठल्या प्रकारची टॉक्सिसिटी आहे, इर्विनिया हेडरॉट आहे का हा सीएमव्ही आहे. अनेक प्रकारचे कन्फ्युजन आपल्या मनामध्ये असतात. आणि म्हणून सगळ्यात पहिलं जर का सिम्पटम्स या रोगाचं आपल्याला बघायचं झालं तर आपल्या लक्षामध्ये येईल की या रोपांकडे आपण बघा. सगळ्यात पहिलं सिम्पटम्स आपल्या लक्षामध्ये येईल ही 3 पानं 3 रोपं आपण बघा. पहिल्या याच्यावरती आपल्याला व्हाईट स्ट्रीक निर्माण झालेली दिसते आहे, जी पूर्ण पानावरती नाही परंतु आपल्याला 2 स्ट्रीक त्याच्यावरती दिसत आहेत. दुसरं जर पान आपण बघितलं तर त्या पानामध्ये आपल्याला क्लोराटिक स्ट्रीक तयार झालेले आहे, पांढऱ्या रेषा तयार झालेल्या आहे. कुठे कुठे तुटत आहे तर कुठे सलग आहे, जी मधली शीर आहे तिथून ह्या सर्वसाधारणपणे रेषा निघायला सुरू होतात. आणि म्हणून आपण तिसरी जर का आपण हे पान बघितलं तर यामध्ये आपल्याला सिव्हिअरिटी झालेली लक्षात येते. म्हणजे सर्वप्रथम पानावरती पांढऱ्या आणि पिवळ्या रंगाच्या रेषा निर्माण होतात, ह्या पांढऱ्या आणि पिवळ्या रंगाच्या रेषा ह्या एकवटतात. नंतरचं पान आपण बघा, या रोपाकडे आपण बघा. पहिलं पान होतं की ज्याच्यावरती आपल्याला सिम्पटम्स माइल्ड दिसले, दुसरं पान आलं ज्याच्यामध्ये पूर्ण पानावर सिम्पटम दिसायला लागले, आणि तिसरं पान पोंगा उघडायचं आहे तरीसुद्धा त्याच्यावर आपल्याला पांढऱ्या रंगाच्या रेषा खालच्या बाजूने दिसायला सुरुवात झालेली आहे. आणि म्हणून खालून आपल्याला असा ऑइली स्पॉट निर्माण झालेला दिसतो. आणि पुढची जर का अवस्था आपण बघितली तर या ठिकाणी आपण बघा, 1, 2 आणि 3 पानं इन्फेक्टेड आहे, निघणारा पोंगा हा क्लोरोटिक आहे. आणि इकडे आपण बघा, या झाडाचं पान आपण बघा की ज्याच्यावरती मोठ्या प्रमाणामध्ये नेक्रॉसिस निर्माण झालेले, काळ्या रंगाचे डॉट, म्हणजे काळ्या रंगाची नेक्रॉटिक डेव्हलपमेंट त्या रेषांवरती निर्माण झालेली आहे. ही या रोगाची तिसरी अवस्था आहे. या ठिकाणी आपण बघा, आपल्याला फार उत्तम अशा प्रकारचे सिम्पटम्स या ठिकाणी बघायला मिळतील.
हा रिसेंटली बड़वानीच्या परिसरातन बड़वानी के क्षेत्र से ये फोटोग्राफ्स ऊपर हमें भेजे गए हैं। आप देखिए कि किस प्रकार से नेक्रोटिक डेवलपमेंट हुई है, किस प्रकार से पौधे का जो पोंगा है वो सड़ने लगा है, काला हुआ है, ये इस डिजीज की बहुत सीवियर स्टेज है। हे या रोगाची एक सीवियर स्टेज है। याचा अर्थ असा है कि रोग पूर्णपणाने आता झाडामध्ये भिनलेला आहे आणि म्हणून क्लोराटिकच्या नंतर हार्ड रॉट स्ट्रेन असं त्याला म्हटलं जातं। म्हणजे जो पोंगा आहे हा पोंगा सडण्याची अवस्था निर्माण झाली, पोंगा जो है ये सड़ रहा है। लेकिन सीएमव्ही और इर्विनिया रॉट दोनों का यदि फरक आप देखना समझना चाहते हैं तो बहुत ही आसान है। यदि किसान भाई इस पौधे को बीच में से काट देते हैं, इसके स्टेम को बीच में से काट देते हैं, याचा झाडाच्या खोडाला जर का आपण कापलं तर आपल्या असं लक्षामध्ये येईल की इसका जो नीचे का पोंगा है वो हरा है, एकदम हेल्दी है। लेकिन यदि ये इर्विनिया का पौधा होगा और आपने उसको बीच में से काटा तो आखिरी तक नीचे तक आपको पोंगा काला हुआ मिलेगा, सड़े हुआ मिलेगा। परंतु इर्विनिया हेड्रॉट आणि सीएमव्ही मध्ये हा फरक आपल्या लक्षामध्ये येईल की सीएमव्हीच्या रोगाने जेव्हा पोंगा सड होते त्यावेळेस पोंगा सड ही फक्त वरच्या झाडा पोंगा हा वरच्या वर सडलेला दिसतो, काळा पडलेला दिसतो, एक्झॅक्टली तो सडलेला सुद्धा नसतो। आणि त्या पोंग्याला जसं आपण खाली खोडामध्ये जाऊन खोडाला कापाल तर आपल्या लक्षामध्ये येईल की तो हेल्दी आहे। आणि म्हणून हा डिफरन्स आपण लक्षामध्ये घ्या। अनेक वेळा शेतकरी बंधूंना चुकीच्या पद्धतीने मार्गदर्शन दिल्या जातं किंवा आपलं चुकीच्या पद्धतीने अंडरस्टँडिंग होतं की हा इर्विनिया हेड्रॉट आहे किंवा ही बुरशी आहे, ही कुठल्याही प्रकारची बुरशी नाही, हा कुठल्याही प्रकारचा जीवाणू बॅक्टेरिया नाही, हा इर्विनिया हेड्रॉटमुळे माइल्ड हेड्रॉट नावाची इर्विनिया हेड्रॉट सारखी माइल्ड हेड्रॉट नावाचे हे सीएमव्हीचं सिम्पटम्स आहे, हे आपल्याला लक्षामध्ये घेतलं पाहिजे। इथून पुढे आपण बघा, ही बाग मोठी झाली, आपण अतिशय छोट्या बागांवर सिम्पटम्स पाहिले, आपण मीडियम साईजच्या बागांवर सिम्पटम पाहिजे आणि आता आपण हे मोठ्या बागांवरती सिम्पटम बघतो आहे। अशा पद्धतीने पानावरती क्लोरोटिक स्ट्रीक आल्या, त्याच्यावर डॉट 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 रेष आहे, पण डॉटेड रेष आहे, डॉट डॉट झालेली रेष आहे, आणि नंतर त्याच्यावरती काळ्या आणि करड्या रंगाची नेक्रॉटिक डेव्हलपमेंट झालेली आहे। निघणारा जो पोंगा आहे हा पूर्णपणाने इन्फेक्टेड निघतो आहे। सर्वसाधारणपणे हे 2 महिन्याच्या बागेचं चित्र आहे। याच्या पुढची स्टेज आपण बघा, कशा पद्धतीने रोगाचं डिस्ट्रीब्युशन होत आहे। आणि म्हणून सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न की सीएमव्ही रोगाचं सिम्पटम्स आपल्याला समजून घेतलं पाहिजे। ज्या वेळेस रोगाची सुरुवात असते, जस्ट झाडाने एखादी स्ट्रीक आपल्याला दाखवलेली आहे, एखादी डॉटेड लाईन आपल्याला दाखवलेली आहे, तर त्याच वेळेस तो फोटो आपण पाठवला पाहिजे आणि हा खरोखर सीएमव्ही आहे का याचं अर्ली डिटेक्शन जर का आपण केलं तर बागेमध्ये रोग पसरण्याच्या आधी त्याच्या व्यवस्थापनाचं काम सुरू केलं तर सीएमव्ही आटोक्यात राहू शकतो। हे आपण बघा, आपण ते बघितलं, अनेक लोकांच्या मनामध्ये प्रश्न असतो की मोठी झाडं झाली तर काय होणार। अनेक वेळा असं होतं, ऑक्टोबर महिन्यामध्ये तापमान वाढतं, नोव्हेंबर डिसेंबर निघून जातो, काही आपल्याला काही लोक सांगतात की सीएमव्ही बरा होतो, कुछ लोक कहते है की सीएमव्ही अच्छा हो जाता है, सीएमव्ही अच्छा नहीं होता है। जब तापमान बढ़ जाता है, जब ठंड निकल जाती है, फरवरी से टेम्परेचर बढ़ जाता है, जनवरी के एंडिंग से टेम्परेचर बढ़ जाता है, आप पौधे को फर्टिगेशन कर रहे हैं, आप बढ़िया न्यूट्रिशन मैनेजमेंट कर रहे हैं, पानी दे रहे, रेगुलरली उसको फर्टिगेशन दे रहे, काफ़ी अच्छा व्यवस्थापन अपना है, तो पौधे की ग्रोथ होगी। झाडाचं व्यवस्थापन जितकं चांगलं आपण करणार, इरिगेशन फर्टिगेशनचं मॅनेजमेंट जितकं अचूकरित्या करणार, झाडाची वाढ होते, झाड मोठं होतं। याचा अर्थ सीएमव्हीतनं झाड दुरुस्त झालं ऐसा इसका मिनिंग नाही होत आहे। झाड दुरुस्त होत नाही, झाडामध्ये भिनलेला व्हायरस कुकुंबर मोझॅक व्हायरस हा नष्ट करण्याची आज तागाय जगाच्या पाठीवर कुठलंही तंत्रज्ञान उपलब्ध नाही, याच्यावर कुठल्याही प्रकारचं औषध नाही, झाडातनं आपण रोग निर्मूलन करू शकत नाही। परंतु रोगाची
तीव्रता कमी जास्त होते, ही वातावरणानुसार बदलते, आणि म्हणून अशी झाडं जर का आपण ठेवली. आमचा पवन शमळद्याचा मागच्या वर्षी त्याला वाटलं की आपण प्रयोग केला पाहिजे, आणि म्हणून त्याने जवळपास 10,000 बागेमध्ये 2,000 झाडं सीएमयूग्रस्त झाली होती. ती सीएमयूग्रस्त झाडं पवनने उपटली नाही, तशीच ठेवली, वर्षभर ऑब्झर्वेशन केलं. आज बागेचं हार्वेस्टिंग सुरू आहे. बागेला अशा प्रकारची सीएमयूग्रस्त झाडांना अशा प्रकारची घडं लागलेली आहे. आपण घडाच्या दांड्याकडे बघा, किती उत्तम दांड आहे. याचा अर्थ असा आहे की झाडाची ग्रोथ खूप चांगली झाली, झाडाने पानं मोठी काढली, झाड वाढलं, बुंद्याची साईज 30-35 इंचाची झाली, हे सगळं खरं आहे. परंतु ज्यावेळेस झाड घळ टाकतं, निस्वा होतो, त्यावेळेस घडाची निर्मिती, घडाच्या केड्यांची जी निर्मिती आहे ती डिफॉर्म होते, आणि वेळावाकडा आणि डिफॉर्म असता बंच निर्माण होतो. म्हणून सीएमयूग्रस्त झाड ठेवलं तर काय होईल, सीएमयूग्रस्त झाड उत्तम घड देईल का, हे वाढेल का, याचा बंच हार्वेस्ट होईल का, अशा प्रकारचे जे प्रश्न आपल्या मनामध्ये आहे त्या प्रश्नांचं उत्तर हा जो डिफॉर्म झालेला घड आपल्याला दिसतोय हा सीएमयूग्रस्त झाडाचा घड आहे, हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. आणि म्हणून अशा प्रकारचे जे सिम्पटम्स आहे, राईट फ्रॉम छोटं प्लांट तर अप टू हार्वेस्टिंग स्टेज, अशा प्रकारच्या जर का सगळ्या अवस्था आपण बघितल्या, या चित्रामध्ये आपण बघा की कशा पद्धतीने मोठ्या बागेमध्ये सीएमयूचा प्रादुर्भाव आहे. झाडं तशीच सांभाळून ठेवली. मला असं वाटतं 2003-04 सालचा हा हे पिक्चर आहे, आणि म्हणून आपण सीएमयूबद्दलचे असलेले सगळे गैरसमज जर आपण आजच्या या व्याख्यानातनं दूर केले तर निश्चितपणाने मला असं वाटतं की आपण रोगाला आडा घालू शकू. हे रोगाची चिन्हं आपण पाहिली, रोगाचं डिटेक्शन आपण केलं, त्याची ओळख आपण करून घेतली. ती ओळख करून घेतल्याच्या नंतर आता रोग बागेमध्ये दिसतो आहे, रोग बागेमध्ये आहे, मग आता याचं व्यवस्थापन कसं करायचं, रोग बागेमध्ये आहे याचा प्रसार कसा होतो आहे. अनेक शेतकरी बंधूंना असं वाटतं की टिश्यू कल्चरच्या रोपातनं सीएमव्ही व्हायरस आला असं आपल्या मनामध्ये वाटणं साहजिक आहे. जेव्हा एखादा रोग मोठ्या प्रमाणामध्ये वाढतो त्यावेळेस अशा प्रकारची शंका आपल्या मनामध्ये निर्माण होणं साहजिक असतं. परंतु मी पुन्हा आपल्याला सांगेल की ज्या वेळेस आपण वी ॲज ए जैन इरिगेशन जब हम पौधा बनाते हैं तो जैन इरिगेशन इज डूइंग 100% वायरस इंडेक्सिंग इस पौधों का अपन करते हैं. वायरस इंडेक्सिंग करके ईच एंड एवरी पौधा ये वायरस फ्री है, इस प्रकार का गॅरंटी, इस प्रकारचं या पद्धतीचं महत्त्वाचं कार्य आपण या पिकामध्ये करतो आहे, आणि म्हणून 100% व्हायरसमुक्त रोपं देण्याचं काम आज जैन इरिगेशन करते आहे. अनेक वेळा मी आपल्याला सांगितलं, आपल्या बाजूला नंदुरबार जिल्हा आहे ज्यामध्ये लागवडी झाल्या, आपल्या बाजूला गुजरात आहे ज्यामध्ये आपल्यासारखे इतर होस्ट असणारे पिकं त्यांच्याकडे नाही आहे, म्हणजे मका आणि कापसासारखे, आणि म्हणून त्या परिसरामध्ये आपल्याला सीएमयूचं प्रमाण हे कमी जाणवतं. आपल्याच एरियामध्ये ज्या ज्या ठिकाणी आयसोलेटेड बागा आहेत, बोदवड तालुक्यामध्ये काही बागा असतील, जामनेर तालुक्यामध्ये काही बागा असतील, की ज्या बागा आयसोलेशनमध्ये आहे, अशा बागांमध्ये सुद्धा वर्षानुवर्ष आपल्याला सीएमव्ही दिसत नाही आहे. मग हा जो रोग, सगळे शेतकरी बंधू, केळी उत्पादक बंधू असं म्हणतात, सर एक 8 दिवसापूर्वी 15 दिवसापूर्वी बागेमध्ये काही नव्हतं, आणि अचानक एक आठवड्यामध्ये ऐसेही एकदम अचानक एक सप्ताह में इतना डिझीज कैसे बढ गया, तर याच्या प्रसाराचं कारण आपण लक्षात घेतलं पाहिजे. आपण डिझीज फ्री रोपं जरूर लावता आहात, परंतु रोपाची लागवड केल्याच्या नंतर सीएमव्ही व्हायरस, सर्वप्रथम आपण लक्षात घ्यावं, हा व्हायरस पाण्यातनं पसरत नाही, हा व्हायरस हवेतनं पसरत नाही, हा व्हायरस जमिनीतनंसुद्धा लांबपर्यंत पसरू शकत नाही, आणि म्हणून हा व्हायरस घडातनंसुद्धा पसरत नाही, की इथून घड दुसऱ्या राज्यामध्ये गेला तर तिथं व्हायरस गेला असंही होत नाही. म्हणून व्हायरस पसरतो कसा, सीएमव्हीचा प्रसार कसा होतो, हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. आणि सीएमव्हीच्या प्रसाराचं मुख्य माध्यम आहे, त्याच्या ट्रान्समिशनचं मुख्य माध्यम आहे रस शोषणाऱ्या किडी. आणि म्हणून मला पुन्हा आपल्याला एक गोष्ट सांगायची आहे
की जळगावसारख्या बरहानपूरसारख्या बडवानीसारख्या किंवा सोलापूरसारख्या जिल्ह्याला याची रिस्क थोड्या प्रमाणात का आहे? त्याचं कारण आपण त्या रोगाला जोपासणाऱ्या पिकांची लागवड करणारे शेतकरी आहोत. जसं सोलापूरमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये ऊसाची शेती आहे, तर आपल्याकडे मोठ्या प्रमाणामध्ये मका आणि कापसाची शेती आहे. आणि म्हणून कापसावरील मावा, चवडीवरील मावा, मुगावरील मावा, ऊसावरील मावा, मक्यावरील मावा, पांढरीमाशी, थ्रिप्स, जे जे कीड होस्टमधनं किंवा जे जे कीड हे रोगग्रस्त झाडातनं रस शोषण करते आणि ती कीड दुसऱ्या हेल्दी झाडावरती जाऊन बसते, त्यावेळेस रोगाचं ट्रान्समिशन होतं, हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. हमारे कुछ बड़वानी के किसान भाई सुबह बोल रहे थे कि सर थोड़ा बहुत हिंदी में भी बताइए. तो सबसे पहले आपको ये बात समझनी है कि जो जो सकिंग पेस्ट है, जैसे मक्का है, कॉटन है, सोयाबीन है, चवड़ी है, इसके ऊपर का जो मावा है, चिली है, टोमेटो है, ब्रिंजॉल है, तो जो मावा और उसके साथ साथ जो भी सकिंग पेस्ट है, मतलब जूस चूसने वाली पेस्ट है, ये सारे कीड़ एफिड्स है, वाइट फ्लाई है, थ्रिप्स है, जासिड है, ये तुड़तुड़ा है, ये सारी जो कीड़ है, ये कीड़ इस बीमारी को फैलाती है. मतलब आपल्याला एक लक्षात घेतलं पाहिजे की असा आपोआप हा डिझीज पसरत नाही. आणि म्हणून जवळपास निसर्गामध्ये आत्तापर्यंत आयडेंटिफाईड केलेल्या ज्या कीडी आहे त्या जवळपास 60 प्रकारच्या किडीतनं CMV रोगांचा प्रसार होतो. 60 इन्सेक्ट्स आर रिस्पॉन्सिबल फॉर ट्रान्समिशन ऑफ CMV डिसीज. मतलब CMV या रोगा इस व्हायरस का प्रसार करने के लिए 60 इन्सेक्ट ये नोटेड है. और इसीलिए हमें इन्सेक्ट कंट्रोल ये जो विषय है इसके ऊपर बहुत ज़्यादा ध्यान देना है. यदि यहाँ आप देखिए, ये आप देख लीजिए कि ये कैसे वहाँ बैठे रहते हैं. ये वाल है, नीचे वाला ये करेला है, ऊपर वाला हर चौड़ी है. आप देखेंगे कि इसके ऊपर किस प्रकार से जो वेक्टर है, ट्रांसमिट करने वाला वेक्टर है, पसरवणारी जी कीड आहे त्याची जोपासना कशा पद्धतीने इतर पिकावरती होते आहे आपल्याला या चित्रावरनं लक्षात येईल. हे न्हावी गावातलं चित्र आहे, आपल्या चित्र आहे. आणि म्हणून हा विषय आपण समजून घेतला पाहिजे. ही 17 मार्च 2020 हे चित्र आहे जेव्हा की उन्हाळा होता आणि उन्हाळ्यामध्ये सुद्धा एवढी कीड शेताच्या बांधावरती असलेल्या पिकांवरती ही कीड त्या ठिकाणी उपलब्ध होती. याचा अर्थ काय आहे? आपण वर्षभर किडीची जोपासना करतो आहे, होस्टची जोपासना करतो आहे, व्हेक्टरची जोपासना करतो आहे. आजची स्थिती काय आहे? केळीची लागवड आहे, बाजूच्या शेतामध्ये अनेक खरीपाची पिकं लागली आहे, पावसामुळे औषधी मारूनसुद्धा इतर पिकांवरची कीड कंट्रोल होत नाही आहे. आणि जर मग मावा, तुडतुडे, पांढरीमाशी हे कंट्रोल होणार नसेल तर ती जाणार कुठे आहे? तर ती संपूर्ण वातावरणामध्ये फिरते आणि रोगाचा प्रसार करते. हे आपण बघा काय आहे, केळीची पानं आहे, केळीचं झाड आहे, इथंच आपला रावेर यावल तालुक्यातलं चित्र आहे. आणि मग जर अशा प्रकारचे जर का किडीची जोपासनात आपण वर्षभर ठेवत असू तर रोगाचा प्रसार वातावरण मिळाल्याबरोबर झपाट्याने होतो, हे लक्षात घ्या. हे बघा, आपण टरबूज खरबूजाची खेती करतो आणि त्या शेतामध्ये हे तण आहे, या ठिकाणी बघा ह्या तणावर कीड बसलेली आहे. उन्हाळ्याच्या पिरियडमध्ये ज्या वेळेस आपण अशा प्रकारची दुसऱ्या पिकांची शेती करतो त्यावेळेस CMV पसरवणाऱ्या किड्यांची जोपासना होते. आणि जसं वातावरण पावसाळ्यात हेल्दी मिळतं तसं आपल्याला रोगाचा प्रसार झालेला दिसतो. या ट्रॅपकडे आपण बघा, हे ट्रॅप का लावलं आहे, कशासाठी लावलं आहे, कधी लावलं आहे, कोणी लावलं आहे, बरोबर? हे ट्रॅप आपण बघा, संदीप आमचा दशनूरचा, त्याने एक महिन्याभरापूर्वी केळीच्या रोपांची लागवड केली आणि आपल्या शेतामध्ये कोणत्याही प्रकारचं तण नाही आहे, कुठेही तण नाही आहे, अत्यंत नीट आणि क्लीन असं शेत आहे. असं असताना सुद्धा त्या शेतामध्ये स्टिकी ट्रॅप्स लावले. ह्या स्टिकी ट्रॅप्स लावल्याच्या नंतर
एका 24 तासामध्ये दुसऱ्या दिवशी सकाळी जाऊन ऑब्झर्वेशन केलं तर आपल्या लक्षामध्ये असं येत असेल की याच्यावरती मोठ्या प्रमाणामध्ये सकिंग पेस्ट त्याला चिकटलेल्या दिसत आहेत. म्हणजे साधारणपणे महिन्याभरापूर्वीची लागवड, शेत संपूर्ण क्लीन आपल्याला पुढे मी दाखवेल, असं असताना सुद्धा व्हेक्टरची मोमेंट कशी होते आहे, किड्यांची मोमेंट त्या बागेतनं कशी चाललेली आहे, किड्यांना तिथं दुसरं खाण्याला काही नाही आहे तरीसुद्धा त्याची मोमेंट कशा पद्धतीने चालली आहे, आपल्याला हे स्टिकी ट्रॅप लक्षात येईल. आणि यात एक गोष्ट पुन्हा आपल्याला या ठिकाणी दिसेल की जो प्रिडॅटर आहे लेडी बीटल नावाचा जो बीटल आहे, ज्याच्यावर त्याला दाणेदार बीटल आपण त्याला म्हणतो, तोसुद्धा त्या ट्रॅपवरती आपल्याला दिसतो आहे. त्याचं कारण त्याला हे सगळे इन्सेक्ट हे त्याचं खाद्य आहे, हे त्याचं फूड आहे आणि त्यांना खाण्यासाठी तो प्रिडॅटर आहे. अशा पद्धतीचा मावा, तुडतुडे, पांढरी माशी सगळं या ट्रॅपवरती आपल्याला दिसतं आहे, जे केळीच्या व्हायरसला पसरवण्यासाठी कारणीभूत आहे. आणि म्हणून रोगाचं ट्रान्समिशन हा मुद्दा सगळ्यात पहिले आपण लक्षात घेतला पाहिजे की कशा पद्धतीने रोग हा होस्टवरनं, इन्फेक्टेड केळीच्या झाडांवरनं किंवा इतर तणांवरनं केळीवरती कसा पसरतो हे आपल्याला यावरनं लक्षात आलं असेल. तिसरी गोष्ट आपण लक्षात घ्या की याची होस्ट रेंज काय आहे. एक आपण आता याचा प्रसार पाहिला की कशा पद्धतीने ट्रान्समिशन रोगाचं होत आहे, पण हे ट्रान्समिशन होतं कुठून आहे, येतं कुठून आहे. आपण लक्षात घेतलं पाहिजे की जवळपास नोटेड वनस्पती आहे 800 पिकं आणि वनस्पती, तण आणि पिकं याची जर संख्या आपण बघितली तर 800 वनस्पती CMV रोगाची जोपासना करतात. आणि म्हणून आपल्याला हा कुठला हा होस्ट आहे, आणि होस्ट म्हणजे ज्या झाडावरती, ज्या पिकावरती, ज्या तणावरती रोगाची जोपासना वर्षानुवर्ष केल्या जाते त्याला अल्टरनेट होस्ट किंवा होस्ट म्हणतात. म्हणजे CMU जसा केळीवरती वाढला हा बेसिकली केळीचा रोगच नव्हता, कुकुंबर मोझॅक व्हायरस हा कुकुंबर म्हणजे काकडीवर्गीय पिकांवरती येणारा हा व्हायरस होता. परंतु हा व्हायरस जवळपास वातावरणातल्या 800 वनस्पतींवरती जोपासल्या जातो, 800 वनस्पतीला याने इन्फेक्शन केलेलं असतं आणि त्या 800 वनस्पतीतल्या काही वनस्पती या रोगाला वर्षभर सांभाळून ठेवण्याचं काम करतात आणि त्याच्यावर वर्षभर रोग सांभाळून ठेवलेला आहे. म्हणून केळी लागवड केल्याबरोबर आणि किळांचं प्रमाण वाढल्याबरोबर त्या होस्टवरनं CMV हा केळीवरती ट्रान्समिट होतो, असा हा मेकॅनिझम आपण समजून घेतला पाहिजे. और इसीलिए आपको होस्ट की जानकारी होना जरूरी है. ये क्या है? कॉमेलिना. आपण याला काय म्हणतो? कॉमेलिनाचा अर्थ काय? केना. म्हणजे हा लांब पानाचा केना आणि ब्रॉड पानाचा केना, दोन प्रकारचे केने आपल्या केनपट आपण त्याला म्हणतो. लहान केना, बारीक पानांचा केना, मोठ्या पानांचा केना, हे केना हा याचा एक होस्ट आहे. मी आपल्याला पुन्हा एकदा नाव सांगेल की प्रताप हरी पाटील, गाव आमडदे, तालुका भडगाव. आणि तात्यांच्या शेतामध्ये आम्ही गेलो, जवळपास प्रत्येक झाडाच्या बाजूला केना होता आणि 90% केळीची झाडं ही रोगग्रस्त होती. म्हणून होस्ट हा किती घातक आहे हे आपल्याला लक्षामध्ये घेतलं पाहिजे. हे आपल्या रावेरच्या एका शेतकऱ्याच्या शेतातलं चित्र आहे. 10,000 रोपांची लागवड आहे, परंतु बांधावर ज्या ठिकाणी चवडी आहे, चवडीवरती हा रोग मोठ्या प्रमाणामध्ये असतो. चवडी रोगाचा होस्ट आहे, प्लस चवडीवर मावा आहे. जवळपास 300-350 झाडं एकाच कॉर्नरमध्ये मोतीभाऊंची आपल्या खिरडीच्या या रोगाने गेली, हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. तिसरा या ठिकाणी आपण लक्षामध्ये घ्या काय आहे, मूंग आहे, भेंडी आहे, केना आहे. बरोबर, एका बाजूला आपल्याला भेंडी दिसते आहे, भेंडी या रोगाचं होस्ट आहे, भेंडीवर रोग मोठ्या प्रमाणात जोपासला जातो. त्याच्या पुढे आपण बघितलं तर वाल आहे, कारली आहे, आणि कारल्याचं तर मी चित्र आपल्याला दाखवेल, हे बघा, हे तर चवडी वाल आणि त्याचं आहे. कारल्याची एक भिंत मी आपल्याला दाखवली आधीच्या चित्रामध्ये. मार्च महिन्यामध्ये वाघोदा गावामध्ये मी गेलो काही तरुणांच्या शेतामध्ये आणि त्या ठिकाणी CMEचं ऑब्झर्वेशन घ्यायला गेलो, बघायला गेलो. मार्च महिन्यामध्ये 17 मार्चला बागेमध्ये CMU होता,
त्या रस्त्याने गेलो, रस्त्याने कारल्याचे अक्षरशः भिंती तयार झालेल्या होत्या. आपण न्हावीच्या चिनावलच्या रस्त्याने गेला, संपूर्ण रोडाच्या बाजूने आपल्याला जंगली कारला जो आहे तो आपल्याला वाढलेला दिसेल, हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. तिसरा महत्त्वाचा मुद्दा आपण लक्षामध्ये घेतला पाहिजे की जर आपण बघितलं तर कशा पद्धतीने आपण वालाची शेती करतो, परंतु आता पूर्वीच्या काळामध्ये एकर, दोन एकर, पाच एकरमध्ये आपल्याकडे वाल होत नाही. आजही ठाणे जिल्ह्यामध्ये एकरामध्ये वाल होतो, नाशिकमध्ये एकरामध्ये वाल होतो, तो वाल याचा मोठ्या प्रमाणात होस्ट आहे, हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. हे झाड आपण बघा, काय म्हणतो आपण याला, याला आपण आघाडा म्हणतो किंवा याला आपण छोटी बोंडारी म्हणतो, हे या रोगाचं होस्ट आहे. आणि या उजव्या हाताला बघा, पूर्वीच्या काळामध्ये लाल मातीच्या शेतांमध्ये, लाल मातीच्या जमिनीमध्ये ज्या ज्या ठिकाणी तिळाची, सोयाबीनची, उडीद मुंगाची शेती केल्या जात होती, ज्वारीची शेती केल्या जात होती, त्या ठिकाणी आपल्याला कोंबडा, त्याला कुठे कुठे करडू म्हणतात, अशा प्रकारचा हा जो करडू आहे हा या रोगाचा मोठ्या प्रमाणामध्ये होस्ट आहे, हे आपण लक्षामध्ये घेतलं पाहिजे. तिसरं, हे पुढचं पीक आपण बघा, मिरची आहे. तर पुढच्या बाजूला आपण त्याला घोळ म्हणतो ती आहे चिवडची भाजी आहे. एक चित्र मी आपल्याला दाखवलं, निखिलने मला कुंभारखेड्यावरून चित्र पाठवलं, झाड सीएमबीग्रस्त आहे आणि बेडवरती मोठ्या प्रमाणामध्ये चिवडची भाजी आहे. ही चिवडची भाजी या रोगाचा होस्ट आहे. ज्यावेळेस राजू पाटील नेरीचे यांच्या शेतामध्ये मोठ्या प्रमाणात एकाच प्लॉटमध्ये सीएमबी वाढला, त्यावेळेस त्या चिवडच्या भाजीचं सॅम्पल आपण आणलं, एनआरसी बनानाला ट्रीचीला पाठवलं आणि ती चिवडची भाजी सीएमबीग्रस्त आपल्याला सापडली, कारण चिवडची भाजी ही या रोगाचा होस्ट आहे. असे अनेक वनस्पती मी आपल्याला सांगेल, अनेक वनस्पती. पेटारी आहे, हा चाकवता 13 नंबरचं झाड ते आहे, तर हा मिठा पाठ 14 नंबरचं आहे. हे सगळे या रोगाचे होस्ट आहे, सीएमबीचे होस्ट आहे. आणि म्हणून टरबूज आहे, खरबूज आहे, याच्यावर रोगाची जोपासना होते. ज्या ज्या गावामध्ये उन्हाळ्यामध्ये टरबूजाची शेती झाली, उदाहरणार्थ दशनूरसारखं गाव असेल, मुक्ताईनगर तालुक्यातले काही गावं असतील, हिवरखेड्यासारखं जामनेर तालुक्यातलं गाव असेल, ज्या गावामध्ये टरबूज खरबूजाची शेती केल्या जाते, या टरबूज खरबूजावर वाढलेला सीएमबी हा त्यावेळेस तिथल्या दुसऱ्या होस्टवरती वाढतो. आणि जसा जसं वातावरण पावसाळ्यात जुलै ऑगस्टमध्ये वातावरण फेवरेबल मिळतं, रोग झपाट्याने वाढत चालतो. हे या ठिकाणी बघा, वरची जर आपण बघितलं तर काय आहे, ज्याला घोळाची भाजी आपण म्हणतो, ती त्याच चिलाच्या भाजीच्याच मधला तो ग्रुप आहे, त्याला घोळाची भाजी आपण म्हणतो. त्याच्यानंतर कोहाणा नावाचं जे तण आहे ते आपण म्हणतो, खाली दोडकी आपण म्हणतो, हे सगळे याचे होस्ट आहे. हे खाली या ठिकाणी बघा काय आहे, कॅसिया टोरा. म्हणजे काय, तरोटा. रस्त्याच्या बाजूने तरोटा असतो, सगळीकडे आपल्याला तरोटा दिसतो आहे. वर आपण बघा दुधी, तरोट्याच्या नंतर आपल्याला दुधी, छोटी दुधी, मोठी दुधी, दोन्ही प्रकारच्या दुधी आहे. हे जी तण आहे याची ओळख करा. त्याचं कारण असं आहे, आजपर्यंत आपल्याला सीएमबी हा रोग माहीत झाला, त्याची कीड माहीत झाली, परंतु त्याचे होस्ट जोपर्यंत माहीत होत नाही, जोपर्यंत कुठल्या होस्टवरती याची जोपासना होते ते माहीत होत नाही, तोपर्यंत आपण रोगाचं प्रभावीपणाने नियंत्रण करू शकत नाही किंवा रोगाला आपण आळा घालू शकत नाही. हे या ठिकाणी बघा, सम ऑर्नामेंटल प्लांट आहे, आयपोमिया आहे, त्याच्यानंतर तंबाखू आहे, पिटोनिया आहे. हे मध्ये आपण बघा बोंडाऱ्याचं 29 नंबरचं चित्र आपण बघा, बोंडारे आहे, वाल आहे, वाटाणा आहे, पिटोनिया आहे. ही जी सगळी झाडं आहेत ही रोगाला जोपासणारी आहे. या ठिकाणी आपण बघा, आपल्या असं लक्षामध्ये येईल की साधारणपणे जो चवडी तर आपण पाहिली, वाल आपण पाहिला, गवार आपण बघितला, हे याचे क्लस्टर बीन म्हणजे त्याला गवार आपण म्हणतो, मोठ्या प्रमाणात त्याचे होस्ट आहे. आणि त्याच्यानंतर आपण बघा, धोत्रा आपण पाहिलेला आहे, वातावरणामध्ये धोत्रा आहे, आणि मका तर याचा स्ट्रॉंग होस्ट आहे, याचा सोयाबीन होस्ट आहे,
याचा मिरची होस्ट आहे. मी तर पिकं आपल्याला दाखवलीच नाही. मिरची आहे, काकडी आहे, गिलकी आहे, दोडकी आहे, टोमॅटो आहे, वांगी आहे, सोयाबीन आहे, मका आहे, ऊस आहे, ही सगळी या रोगाचे होस्ट आहे. सीएमव्ही कुकुंबर मोझॅक व्हायरस हा इतक्या वनस्पतींवरती जोपासल्या जातो. पिकांची ओळख आपल्याला आहे, तणांची ओळख आपल्याला नाही आहे, आणि म्हणून ही तणं मी आपल्याला दाखवली. अजून अशी मी इथं 25 आपल्याला पिकं दाखवू शकतो ज्याच्यावरती रोगाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणामध्ये असतो, रोग जोपासलेला असतो, असं त्याला अल्टरनेट होस्ट म्हणतात. आप अभी ठीक है, कोरोना के कारण हम कोई होस्ट के घर नहीं जा रहे हैं. हम एक दूसरे के घर जाने के लिए थोड़ा हिचकते हैं, नहीं जाते हैं. आज सामने वाले को भी संकोच है, हमारे मन में भी संकोच है, लेकिन करो ये सीएमवी के पास कोई संकोच नहीं है. ये एक होस्ट से दूसरी होस्ट के पास तुरंत जाता है, और इसीलिए हमको सीएमवी के व्यवस्थापन को समझ लेना है. जो 30, 32, 35 वीड्स आपको बताए, जो होस्ट आपको बताए, ये प्रोमिनेंट होस्ट है जिसके ऊपर सीएमवी की जोपासना होती है, और वहीं से सीएमवी का फैलाव शुरू होता है. और इसीलिए इसका मैनेजमेंट क्या है, क्या मैनेजमेंट हम सीएमवी का कर सकते हैं? बहुत आसान, बहुत सीधा, बहुत सरल और बहुत ईजी इसका मैनेजमेंट है. बहुत बार हमारे मन में बहुत सारी शंकाएं हैं, हमारे मन में इसके बारे में क्लैरिटी नहीं है. हमें बहुत बार ऐसा लगता है कि सीएमवी का पौधा दुरुस्त हो जाएगा. बहुत बार ऐसा लगता है कि सीएमवी हिरविनिया हेड रॉट है, सीएमवी कोई फंगस है, सीएमवी कोई बैक्टीरिया है, कोई बोलता है सीएमवी है नहीं है. मेरी आप सभी से विनंती है कि आप डिजीज को साइंटिफिकली समझ लीजिए. जब हम रूमर में फंस जाते हैं तो नुकसान हमारा होता है, ये बात आपको ध्यान में लीजिए. आणि म्हणून रोगाचं व्यवस्थापन काय आहे? रोगाचं पहिलं व्यवस्थापन आहे की रोगाच्या होस्टला नष्ट करणे, म्हणजे तणांना नष्ट करणे. रोगाचं दुसरं व्यवस्थापन आहे की रोगाला पसरवणाऱ्या किडींचा नायनाट करणे, रोगाला ट्रान्समिट करणाऱ्या व्हेक्टरचा नायनाट करणे. आणि मग जर सीएमव्हीला ट्रान्समिट करणारे व्हेक्टर हे मावा, तुळतुळे, पांढरी माशी आणि थ्रिप्स असतील तर त्याचा बंदोबस्त आपल्याला केला पाहिजे. त्याच्यासाठी त्यांचं नियंत्रण करणं गरजेचं आहे. मग हे नियंत्रण फक्त केळीच्या झाडांवरच करायचं का? तर नाही. आजूबाजूची जी पिकं आहे, बांधावरचे जे तण आहे, आणि शेजारच्या शेतामध्ये लागलेली जी पिकं आहे त्याच्यावरचे सुद्धा आपल्याला व्हेक्टर कंट्रोल करावे लागतील, कीड कंट्रोल करावे लागतील, त्या वेळेस रोगाच्या ट्रान्समिशनला आपण आडा घालू शकू. हे मागच्या वर्षाचं दसनूर गावातलं चित्र आहे, आपण बघू शकता. 5-5, 7-7 हजार झाडं फेकून द्यावी लागली, कुंभारखेड्यामध्ये फेकावी लागली, सावखेड्यामध्ये फेकावी लागली, दशनूरमध्ये फेकावी लागली, निंबोऱ्यामध्ये फेकावी लागली. पलीकडे जर आपण गेलो तर बऱ्हाणपूर तालुक्यात काही झाडं काढायला लागली, मुक्ताईनगरमध्ये, जामनेरमध्ये. 2015 डिसेंबरमध्ये आणि 2016 जानेवारीमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये जळगाव जिल्ह्याचा, जळगाव तालुका आणि जामनेर तालुका या दोन तालुक्यामध्ये मोठ्या प्रमाणात सीएमव्हीचा प्रकोप वाढला आणि शेतकऱ्यांचं नुकसान झालं. आणि म्हणून आपल्याला रोगाचं व्यवस्थापन अचूकरित्या केलं पाहिजे. पहिलं व्यवस्थापनामध्ये दुसरा महत्त्वाचा भाग आहे इरॅडिएशन ऑफ होस्ट अँड इरॅडिकेशन ऑफ इन्फेक्टेड प्लांट, म्हणजे रोगग्रस्त झाडाला उपटून फेकणे. रोगग्रस्त झाड जर आपण उपटून फेकणार नसू तर रोगाची शेतामध्ये आपण जोपासना करतो आहे, आणि इन्फेक्टेड झाडावरनं चांगल्या झाडावर रोग पसरायला वेळ लागत नाही आहे. म्हणून रोगग्रस्त झाडं ही उत्पादन देणार नाही हे लक्षामध्ये घेऊन आपण ती उपटून फेकली पाहिजे, नष्ट केली पाहिजे. उपटून फेकत असताना आपल्याला कुठेतरी एका ठिकाणी ती झाडं नेऊन टाकली पाहिजे. आयदर खड्ड्यामध्ये आहे, जुन्या विहिरीमध्ये आहे, नाल्यामध्ये आहे, अशा पद्धतीने त्याची आपण विल्हेवाट केली पाहिजे. ह्या पद्धतीने मागच्या वर्षीचं हे दशनूर गावातलं चित्र आहे. आपण बघा, जेव्हा शेतकऱ्याच्या लक्षामध्ये आलं, त्या गावाला आम्ही भेट दिली, व्हिजिट दिली आणि सांगितलं, ऑब्झर्वेशन घेतलं की आपल्याला ही सगळी झाडं उपटून फेकली पाहिजे, अतिशय उत्तमरित्या शेतकऱ्यांनी, केळी उत्पादकांनी रोगाचं व्यवस्थापन केलं, इमिजिएट त्यावरती ॲक्शन घेतली, सगळी झाडं उपटून फेकली आणि बागेतने रोगाचं
निर्मूलन केलं। हे चित्र पुन्हा आपल्याला मी दसनूर गावातलं दाखवतो आहे। बाग किती क्लीन आहे आपण बघू शकता आहे। आणि त्याच गावामध्ये ज्या ठिकाणी स्टिकी ट्रॅप लावलेला आहे तो स्टिकी ट्रॅप आपल्याला दिसतो आहे की बाग शेतामध्ये तण नाही आहे, क्लीन आहे, स्वच्छ आहे, परंतु आजूबाजूचा परिसर हा इन्सेक्टग्रस्त आहे, आजूबाजूचा परिसर हा रोगग्रस्त आहे, होस्ट सर्वत्र भरलेले आहे आणि त्याच्यावरनं जी कीड आली ती कीड एक उत्तम काम संदीपने केलं। मागच्या वर्षी सावखेडा चिनावल गावामध्ये आपण जैन इरिगेशनच्या माध्यमातून स्टिकी ट्रॅप लावले होते, कारण इन्सेक्ट, होस्ट आणि प्लांट ह्या तिघांचं जे को रिलेशन आहे त्या रिलेशनचा अभ्यास करावा लागतो आणि होस्ट आणि इन्सेक्ट व्हेक्टरचं को रिलेशन लक्षामध्ये आलं की या या परिसरामध्ये या या प्रकारचे इन्सेक्ट मोठ्या प्रमाणामध्ये आहे, तर त्या त्या पद्धतीने नियोजन करणं आपल्याला सोपं जातं। आणि म्हणून सगळ्यात पहिलं आपण लक्षामध्ये घेतलं पाहिजे की आपल्याला याचं व्यवस्थापन कसं करायचं आहे। आलापे सडन रोगाचं कंट्रोल आपण करू शकत नाही, बागेत रोग आला त्याला इमिजिएट आपण कंट्रोल करू, परंतु वातावरणातनं निसर्गातनं त्याला कंट्रोल करू शकत नाही, म्हणून त्याचं इंटिग्रेटेड मॅनेजमेंट महत्त्वाचं आहे। त्या एकात्मिक व्यवस्थापन पद्धतीमध्ये आपल्याला होस्ट काढणे, इन्फेक्टेड झाडं काढणे, व्हेक्टर काढणे, क्लीन नेस्ट करणे, आपल्याला रोगग्रस्त कंद काढून दुसऱ्या बागेतनं, रोगग्रस्त बागेतनं कंद काढून दुसरीकडे लावणे, अशा पद्धतीचं काम थांबवायला लागेल। आपल्याला व्हायरस इंडेक्स केलेल्या टिश्यू कल्चर रोपांचीच लागवड करावी लागेल, कारण या त्या ठिकाणी एकतर खात्री आहे की आपण लावत असलेलं रोप हे रोगमुक्त आहे। जगाच्या पाठीवर जेव्हा केव्हा ज्या ज्या देशामध्ये सीएमव्ही रोगाने डोकं वर काढलं, परंतु त्या त्या देशामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये टिश्यू कल्चरच्या 100% लागवडी असल्यामुळे रोग त्याच स्पीडने आटोक्यामध्ये आला। मग फिलिपिन्स असेल, ओंडोरस असेल, ऑस्ट्रेलिया असेल, जिथं हा रोग वाढला, परंतु नंतर हा रोग पूर्णपणे कंट्रोल आला। त्याचं कारण असं आहे की त्या त्या ठिकाणी कार्पोरेट फार्मिंग आहे, मोठमोठ्या शेती आहे, विमानातनं फवारणी आहे, आपल्यासारखे भाजीपाल्याचे, मक्याचे, कापसाचे पिकं नाही आहे आणि म्हणून रोगाला जोपासना करणाऱ्या पिकांची लागवड त्या ठिकाणी नाही। दर आठवड्याचं स्प्रेईंग हे वर्षभर आहे, ते वेगळ्या वेगळ्या कारणाने का असेना, सिगाटोकासाठी का असेना, परंतु त्या ठिकाणी दर आठवड्याला स्प्रे होतो आणि म्हणून रोग त्या ठिकाणी आटोक्यात राहिला, बल्कि त्याचं पूर्णपणे उच्चाटन झालं। आणि म्हणून शेवटची स्टेज रोगाच्या व्यवस्थापनामध्ये ही आहे। मी आपल्याला पुन्हा एकदा आवर्जून सांगेल की आमचा दापोऱ्याचा योगेश, ज्याने कृषी तीर्थला इंटरव्ह्यू दिला आणि त्या इंटरव्ह्यूमध्ये संपादकांना सांगितलं की मी गेली 20 वर्ष झाले रोगाचं व्यवस्थापन करतो आहे, 20 वर्षामध्ये मी सीएमई रोगाच्या व्यवस्थापनासाठी 42 लाख रुपये खर्च केले आहे, मी 20 वर्षामध्ये 1,06,000 रोपं उपटून फेकलेली आहे। असं असताना संपादकांनी प्रश्न केला की योगेश्वर पाटील, जर असं असेल तर तुम्ही गेली 20 वर्ष झाले जैन टिश्यू कल्चर रोपांची लागवड का करताय? योगेश पाटील यांनी दिलेलं उत्तर हे संपूर्ण केळी बागायतदारांना प्रेरणादायी ठरेल अशा पद्धतीचं काम या युवकाने केलं। आणि ते काम हे होतं, त्यांनी सांगितलं की सर, असं जरी असेल तरी सुद्धा माझी प्रगती ही केळीच्या पिकातनं, टिश्यू कल्चरच्या तंत्रज्ञानातनं झाली आणि म्हणून जरी माझी काही झाडं 4,000-5,000 झाडं दरवर्षी जात असतील, तरी सुद्धा जी समृद्धी निर्माण झाली ती या तंत्रज्ञानामुळे झाली। आणि मी तर म्हटले आता रोग पूर्णपणे ओळखून आहो, मला तर ग्रहित आहे, म्हणून लागवड केल्याबरोबर दर आठवड्याला फवारणी करण्याचं काम, 3 महिन्यापर्यंतचं माझं शेड्यूल हे परफेक्ट आहे, 3 महिने मी हे शेड्यूल वापरणार, ज्या पद्धतीने योगेशला आपण मार्गदर्शन केलं। त्याचं कारण असं आहे की या रोगाचा प्रादुर्भाव हा झाडाची हाईट साधारण 3-3.5 फुटापर्यंत होत नाही, तोपर्यंत थोडा जास्त प्रमाणामध्ये असतो, छोट्या रोपांवर जास्त प्रमाणामध्ये होऊ शकतो। एकदा वाढ होत गेली की रोगाचा प्रादुर्भाव कमी होतो, पानाची जाडी वाढत गेली की रोगाचा प्रादुर्भाव कमी होतो। आणि म्हणून पहिले 2 ते 3 महिने सीएमई रोगाच्या व्यवस्थापनासाठी अतिशय महत्त्वाचे आहे।
आपल्या शेजारी तांदलवाडीसारखं गाव आहे, मागच्या वर्षी संपूर्ण तालुक्यामध्ये CME होता, तांदलवाडीत नव्हता. का नव्हता? संपूर्ण गाव एका दमाने आणि संपूर्ण गाव एका मिशनने कामाला लागलेलं आहे की मला उत्तम प्रकारे केळीची शेती करायची आहे, मला केळीतले सगळे तंत्रज्ञान अवगत करायचे आहे, मला केळीचे सगळे प्रॉब्लेम समजून घ्यायचे आहे. अशा प्रकारचं काम गाव मिळून, शेतकरी समूह मिळून, केळी बागायतदार मिळून करत असतील तर CM वीज काय कुठल्याही प्रकारचं केळीचं संकट दूर करायला वेळ लागत नाही, याचं उदाहरण म्हणजे तांदलवाडी गाव आहे. याचं दुसरं उदाहरण म्हणजे नंदुरबार आहे, ज्या जिल्ह्यामध्ये अजून रोगच नाही आहे. आणि म्हणून एखाद्या ठिकाणी रोग असणं हे महत्त्वाचं आहे. रोग असेल तर तो पसरेल, रोग नसेल तर तो पसरणार नाही, हे मुद्दा आपण लक्षात घेतला पाहिजे. आणि त्यासाठी सिंपल कंट्रोल आहे, सिंपल कंट्रोल आहे. अनेक शेतकरी मला फोन करतात की सर आम्ही स्ट्रेप्टोसायक्लिन मारलं, बाविस्टिन मारलं, हे केलं ते केलं, ब्लिचिंग पावडर टाकली. अहो ते इर्विनियाचं ट्रीटमेंट आहे, ते फंगससाठीचं ट्रीटमेंट आहे. आपल्याला इथं CMV या रोगाला बरं आपण करू शकत नाही. हा रोग पुन्हा नवीन झाडांवरती जाऊ नये याची दखल आपल्याला घ्यावी लागते. ह्या रोगाला पसरवणाऱ्या किडींना मारायचं, नियंत्रणात आणायची दखल आपल्याला घ्यावी लागते. आणि म्हणून त्यासाठी औषधाची फवारणी आहे. औषधाच्या फवारणीने झाड बरं होत नाही, तर औषधाच्या फवारणीने रोगाचा प्रसार थांबतो. आणि म्हणून आपल्याला ॲसिटामाप्रीड सारखं केमिकल असेल, 6 ग्रॅम 15 लिटर पाण्यामध्ये ॲसिफेट पावडर, 15 ग्रॅम 15 लिटर पाण्यामध्ये स्टिकर, 15 ग्रॅम 15 लिटर पाण्यात, या पद्धतीने जर आपण फवारणी केली पहिली. दुसरी असेल इमिडाक्लोप्रीड असेल 8 ml 15 लिटर पाण्यात, ॲसिफेट 15 ग्रॅम, निंबोडी अर्क किंवा स्टिकर 15 ml, थायमेथॅक्झॅम नावाचं जे घटक आहे तो 5 ग्रॅम आणि ॲसिफेट 15 ग्रॅम, अशा प्रकारचे हे 7 केमिकल आपल्याला दिले आहे. मग त्यामध्ये फिप्रोनिल असेल, फ्लुबेंडामाइड असेल किंवा फ्लोनिकामाइड असेल, हे जे सगळे घटक आहे हे सकिंग पेस्टवर काम करणारे उत्तम प्रकारचे घटक आहे, हे आपण लक्षात घ्या. आणि म्हणून आपल्याला प्रोफेनोफाससारखा घटक असेल किंवा फिप्रोनिलसारखा घटक असेल किंवा इमिडासारखा घटक असेल किंवा ॲसिटामाप्रीडसारखा घटक असेल किंवा क्लोरोपायरीफाससारखा घटक असेल, या घटकांची, या औषधांची, या कीटकनाशकाची फवारणी आपल्याला बागेवरती दर 5व्या 6व्या दिवसाला झिमझिमच्या पावसाच्या वातावरणामध्ये, माइल्ड वेदरच्या वातावरणामध्ये, सूर्यप्रकाश नसणाऱ्या वातावरणामध्ये, रोगाला अनुकूल असणाऱ्या वातावरणामध्ये, निसर्गामध्ये किड्यांचं प्रमाण, किड्यांचं पॉप्युलेशन वाढलेलं असल्यामुळे, किड्यांची डेन्सिटी निसर्गामध्ये वाढलेली असल्यामुळे, अशा वेळेस या औषधांची फवारणी केळीच्या बागेवरती, बागेतल्या तणांवरती आणि बांधावरती, शेजारी पीक असेल त्या पिकावरती, आपला शेजारचं शेतकरी वेगळा असेल आणि त्यांच्या शेतामध्ये ते पीक असेल, तर त्यांनाही हे समजून सांगणं गरजेचं आहे की जोपर्यंत आपल्या कपाशीवरचा, मक्यावरचा, सोयाबीनवरचा मावा आपण कंट्रोल करत नाही, कीड आपण कंट्रोल करत नाही, तोपर्यंत आमच्या CMV प्रसार थांबत नाही, हे लक्षात घ्या. आणि म्हणून ह्या सगळ्या गोष्टी जर का आपण लक्षामध्ये घेतल्या, दर आठवड्याला इन्सेक्टिसाईडची फवारणी आपण घेतली, आपल्याला त्यात थोडंसं फंजीसाईड टाकायचं असेल आपण निश्चितपणाने टाकू शकता, त्याचा CMV काही संबंध नाही, परंतु ज्या झाडांच्या मुळांमध्ये काही इजा झाली असेल तर त्या बुरशीनाशकाने ती दुरुस्त होईल, बुरशीनाशकाचा या रोगाशी संबंध नाही. आणि म्हणून अशा प्रकारचे केमिकल इन्सेक्टिसाईड जे सकिंग पेस्टला रस चूसने वाली कीड़ियों को मारने का जो दवा है, जो औषध है, ये एसिटामाप्रीड से लेके फ्लोनिकामाइड से लेके इस प्रकार के जो औषध है, इसकी फवारनी हर हफ्ते, हर 5वें 6वें दिन आपको करना जरूरी है. ये फवारनी जब हम करते हैं तो क्या डिजीज पूरी तरह से ख़त्म हो गया? नहीं. जब आपने पौधे निकाल के फेंके हैं, मान के चलिए आपने 2000 पौधे निकाल के फेंके, तो क्या डिजीज खत्म हुआ? नहीं. आपको फिर से दोबारा 5-6 दिन के बाद में पौधे निकालने हैं, तो आपको फिर से 500-600 पौधे मिलेंगे. फिर से आपको 5-6 दिन के बाद में निकालने हैं, फिर से आपको 200-250 पौधे मिलेंगे. फिर आपको 5-6 दिन के बाद में निकालने हैं, फिर आपको 100-150 पौधे मिलेंगे.
चार या पांच बार जब आप सीएमवी का रोगिंग करते हो, सीएमवी ग्रस्त पौधे का रोगिंग करते हो, उसको निकाल के फेंकते हो, तब जाके धीरे धीरे बगीचे से सीएमवी के पौधे ख़त्म हो जाते हैं और हमारा प्लाट हाथ में आ जाता है। जे झाड़ ज्याच्यावर आपल्याला सीएमवीचं चिन्ह दिसत नाही आहे, परंतु पुढचं नवीन येणारं पान हे सीएमवीचं चिन्ह दाखवणार आहे, कारण त्याच्यावर रोगाचं ट्रान्समिशन झालेलं आहे, परंतु नवीन पानाची निर्मिती झालेली नाही। आणि म्हणून रोगाचं ट्रान्समिशन थांबवण्याच्यासाठी, जी झाडं चांगली आहे त्या झाडांना रोगमुक्त ठेवण्याच्यासाठी आणि उरलेली बाग हातामध्ये आणण्याच्यासाठी आपल्याला रोगाचं व्यवस्थापन करताना होस्ट, इन्सेक्ट, त्याचं आयडेंटिफिकेशन, रोगाचं आयडेंटिफिकेशन, रोगांच्या अवस्थेचं आयडेंटिफिकेशन आणि त्याच्यानंतर केमिकल फवारण्या, असं ज्या वेळेस 2 महिने आपण करता, कमीत कमी 1 महिना आपण करता, त्यावेळेस रोग पूर्णपणाने आटोक्यामध्ये येतो। आणि जर वातावरणामध्ये रोग असेल तर 2 महिन्यापर्यंत आपण जर हे न चुकता जसं योगेश्वर करतो त्या पद्धतीने जर आपण करायला गेलात तर निश्चितपणाने आपल्याला रोगावर नियंत्रण आणता येतं। सर्वात शेवटचा आणि महत्त्वाचा मुद्दा की रोग हा केळीची शेती आम्हाला करायची आहे, उत्तम तंत्रज्ञान आम्हाला अवगत करायचं आहे। केळी हे आमच्यासाठी आर्थिकदृष्ट्या महत्त्वाचं आणि आर्थिकदृष्ट्या विकासाचं पीक आहे, हे पीक आम्ही दरवर्षी करणार आहोत, असं जर का असेल तर आम्हाला अत्यंत जागरूकतेने, अत्यंत सायंटिफिक व्ह्यू डोळ्यासमोर ठेवून, अत्यंत बारकाईने निरीक्षण करून, रोगाच्याबद्दल जागरूक असून, रोगाचं फोरकास्टिंग करून, त्याचा अंदाज बांधून की मागच्या वर्षी असं घडलं होतं, मागच्या वर्षी हे वातावरण होतं, यावर्षी तसं वातावरण निर्माण झालेलं आहे आणि सीएमई वाढण्याची शक्यता आहे, अशा प्रकारचं अनुमान जोपर्यंत केळी बागायतदार काढत नाही, रोगाकडे सिरियसपणाने बघत नाही, केळीच्या प्रत्येक समस्येला जोपर्यंत आम्ही सिरियसली बघत नाही तोपर्यंत या पिकातल्या समस्या आम्ही दूर करू शकत नाही, हे आपण लक्षात घेतलं पाहिजे। आणि अशा पद्धतीने जर का आपण सगळे केळी उत्पादक बंधू सीएमई रोगाच्या बाबतीमध्ये जागरूक राहिलात आणि जागरूकतेने काम केलं आणि हे पॅकेज आपण पूर्णपणाने फॉलो केलं तर निश्चितपणाने हा रोग येणाऱ्या पुढच्या 15 दिवसामध्ये आटोक्यात येईल याची मी आपल्याला खात्री देऊ शकतो। आणि खऱ्या अर्थाने आपल्या बागा आपण सुरक्षित ठेवू शकता याचीही मी आपल्याला खात्री देऊ शकतो। या निमित्ताने आपण सगळे शेतकरी बांधव साधारणपणे 1 तास आपण या विषयासाठी आम्हाला दिला, सीएमई रोगाला समजून घेतलं, त्याचे चिन्ह समजून घेतले, त्याचे बारकावे समजून घेतले, हा रोग कसा पसरतो आणि कसा नियंत्रित होतो, कसे याच्या वेगवेगळ्या अवस्थांमधनं जातो, किडींचा रोग काय, होशचा रोग काय, शेतकऱ्याचा रोग काय, शेतकऱ्याचा रोल काय, मालकाचा रोल काय, काम करणाऱ्याचा रोल काय, गडी माणसाचा रोल काय, हे सगळे जर विषय आपण लक्षामध्ये घेतले आणि रोगाच्या उच्चाटनापासून तर रोगाच्या नियंत्रणासाठी ज्या पद्धतीने केमिकलच्या फवा, इन्सेक्टिसाईडच्या, तण कीटनाशकाच्या फवारण्या आपल्याला करायच्या आहे, त्या फवारण्या जर का आपण न चुकता दर 5व्या 6व्या दिवसाला केल्या तर रोग 100% कंट्रोलमध्ये येईल याची मी आपल्याला खात्री देतो। आपल्या सगळ्यांचे मनापासून आभार व्यक्त करतो। आपल्या समस्या आमच्यासाठी संशोधनाचा भाग असतो। आपली समस्या असेल तेव्हा जैन इरिगेशन आपल्या पाठीशी उभी असते, याचं कारण शेतकऱ्यांचं समाधान, शेतकऱ्यांच्या शंकांचं आणि प्रश्नांचं आणि अडचणीचं निराकरण करणं हा पायंडा आणि वसा जैन इरिगेशन 1963 सालापासून घेऊन चालत आहे। तुम्ही आणि आम्ही सोबत प्रवास करतो आहे, या प्रवासामध्ये खंबीरपणाने आपल्यासोबत जैन इरिगेशन उभा आहे याची आपल्याला खात्री देतो आणि थांबतो। जय हिंद, जय महाराष्ट्र।
आहे।